नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचे हे स्नेहसंमेलन प्राणायाम या शीर्षकाखाली बुधवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या सोहळ्याला शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले. या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद प्राथमिक विभाग अलिबागचे उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, बालरोगतज्ञ आणि नवजात अर्भक रोग विशेषज्ञ डॉक्टर निलिमा भांडारकर उपस्थित होत्या. हा सोहळा संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून यावेळी संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संचालक अमोघ ठाकूर, अपंग समावेशक शिक्षण समन्वयक रवींद्र विशे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, पनवेल शहर उपाध्यक्ष यमुना प्रकाश, मोरूनारायण म्हात्रे विद्यालयाचे प्राचार्य प्रणिता गोळे, रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य निशा नायर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाचा वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी विद्यालयाच्या प्रगतीतील महत्त्वाच्या टप्प्यांना उजाळा दिला. शाळेची दिवसेंदिवस वाढत जाणारी प्रगती यावर समाधान व्यक्त करत JBSP संस्थेच्या संचालिका आदरणीय अर्चना ठाकूर यांनी आपल्या भाषणातून शाळेतील शिक्षकांचे आणि सर्व पालकांचे विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे असे मत जिल्हा परिषद प्राथमिक विभाग अलिबागचे उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांनी व्यक्त केले. तर पालकांना आहाराचे महत्त्व पटवत मुलांना फास्ट फूड आणि जंक फूडपासून दूर ठेवून व्यायाम, मैदानी खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असा महत्त्वपूर्ण सल्ला बालरोगतज्ञ आणि नवजात अर्भक रोग विशेषज्ञ डॉक्टर निलिमा भांडारकर यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांना दिला. आपला भारत देश वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजेच ते शैक्षणिक क्षेत्र असो अथवा आरोग्यविषयक, कृषीविषयक किंवा वैज्ञानिक क्षेत्र असो, अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत अतुलनीय प्रगती करत आहे. प्रयाणम या शीर्षकाखाली आधारित नृत्याविष्काराने उपस्थित पाहुण्यांना आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारी एकापेक्षा एक सुंदर सादरीकरण करून त्यांची मने जिंकली. दरम्यान या सोहळ्यात आंतरशालेय राज्य आणि जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धा तसेच शैक्षणिक वर्षात विद्यालयामार्फत आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी CKT ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, CKT ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अजित सोनावणे, ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षिका स्वाती पाटील, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका नीरजा अधुरी, इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी, मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली पारधी, अनघा भोसले, जसप्रीत सग्गू, श्रद्धा म्हात्रे, साक्षी पाटील, विद्या कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.